राम राम मंडळी मराठीचा मास्त या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. तुम्हा सर्व रसिक माईबापांच्या प्रेमामुळे या यूट्यूब चॅनलची निर्मिती झाली आणि अगणित असा ज्ञानाचा साठा तुम्हा सर्वांना देण्याचं भाग्य लाभलं, त्यामुळे सर्वांचा आभार. असंच प्रेम करत राहा. चला तर मंडळी सुरू करूया आजचा व्हिडिओ. नमस्कार मित्रांनो, शासकीय दाखले आपल्या या नवीन सिरीजमध्ये महत्त्वाचे अशा 60 शासकीय दाखल्यांची कागदपत्रांची आपण माहिती पाहत असतो. दैनंदिन जीवन जगत असताना लहान थोरांपासून गरीब श्रीमंतांपर्यंत, तसेच शालेय शिक्षण घेणाऱ्या लहान मुलांपासून नोकरीची पेन्शन घेणाऱ्या वृद्ध व्यक्तींपर्यंत सर्वांनाच असे अनेक वेळा या शासकीय दाखल्यांची कागदपत्रांची आवश्यकता भासत असते, गरज पडत असते. तर अशा या शासकीय दाखले आपल्या या सिरीजच्या भागामध्ये आज आपण विदेशात जाण्यासाठी म्हणजे परदेशात जाण्यासाठी जे भारतीय नागरिकांसाठी असणारे पोलीस क्लिअरन्स प्रमाणपत्र हे कसं मिळवायचं याविषयी माहिती पाहणार आहोत. विदेशात जाण्यासाठी, परदेशात ज्यावेळेस आपण फिरण्यासाठी एखाद्या कामानिमित्त जाण्यासाठी जे आपल्याला प्रमाणपत्र लागत असतं, त्यासाठी भारतीय नागरिकांना जे पोलीस क्लिअरन्स प्रमाणपत्र आवश्यक असतं. असं हे पोलीस क्लिअरन्स प्रमाणपत्र कसं मिळवायचं, त्यासाठी कोणकोणते कागदपत्र आवश्यक असतात या प्रमाणपत्रासाठी, त्याविषयी माहिती पाहणार आहोत. तर यातील सर्वात महत्त्वाचं आणि पहिलं कागदपत्र म्हणजे वर्तमान पासपोर्टची कॉपी तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. तुम्ही जो काही ज्या देशात ज्या परदेशात तुम्ही जाणार आहात त्यासाठी तुम्ही जो पासपोर्ट काढलेला आहे त्या पासपोर्टची प्रत म्हणजे कॉपी असणं तुमच्याजवळ असणं गरजेचं आहे. दुसरं कागदपत्र म्हणजे सध्याचा तुमचा जो J1 व्हिसा आहे तो J1 व्हिसाची प्रत असणं तुमच्याकडे, म्हणजे तुम्ही स्वतः जाणार असाल तर स्वतःची J1 व्हिसाची प्रत असणं आवश्यक आहे. तिसरे महत्त्वाचे कागदपत्र म्हणजे नोटराईज आणि साक्षांकित म्हणजे शपथपत्र तुमचं असणं आवश्यक आहे. चौथे महत्त्वाचे कागदपत्र असेल तर ते म्हणजे तुमचं डिप्लोमा प्रमाणपत्र कॉपी किंवा स्वतः साक्षांकित केलेले ज्या कॉपी असतात त्या कॉपी आवश्यक आहेत. पाचवे महत्त्वाचे कागदपत्र म्हणजे कायदेशीर जन्मतारीख प्रमाणपत्र स्वतःची साक्षांकित असणारे, म्हणजे तुमचं आधार कार्ड, वोटर आय डी, तुमचं पॅन कार्ड यासोबत ज्यावर तुमचा स्वतःचा डेट ऑफ बर्थ आहे, असं कायदेशीर जे जन्मतारीख प्रमाणपत्र आहे असं हे कायदेशीर प्रमाणपत्र यासाठी आवश्यक आहे. सहावे महत्त्वाचे कागदपत्र यासाठी कोणते आहे, जर तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असाल तर महाराष्ट्राची स्वतःची साक्षांकित प्रत असणारे डोमासाईल प्रमाणपत्र यासाठी आवश्यक आहे. त्यासोबतच सातवे आणि महत्त्वाचे कागदपत्र म्हणजे फॉर्म DS याची जी 2019-20 जी प्रत असते, J1 पात्रता प्रमाणपत्र असतं हे आवश्यक आहे. असे हे संपूर्ण सर्व कागदपत्र आपल्या जवळच असणारे सेतू कार्यालयात म्हणजेच आपल्या सरकारी केंद्रामध्ये तुम्ही जाऊन जमा करू शकता, फॉर्म भरू शकता, फिलअप करू शकता. सर्व संबंधित कागदपत्र जमा केल्यानंतर तुम्हाला तुमचं हे प्रमाणपत्र लवकरात लवकर मिळण्यास मदत होईल. त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने विदेशात जाण्यासाठी भारतीय नागरिकांसाठी जे काही पोलीस क्लिअरन्स प्रमाणपत्र हे तुम्हाला लवकर मिळून जाईल. मित्रांनो, बहुसंख्य असे शासकीय दाखले काढताना सरळ साधे आणि सोप्या पद्धतीने लवकरात लवकर आपल्याला कसे भेटतील आणि आपल्या कोणत्याही महत्त्वाच्या कामाला विलंब न होता ते काम पूर्णत्वास कसे जाईल, हा एवढा एकच उद्देश डोळ्यासमोर ठेवून आजच्या व्हिडिओला येथेच थांबूया. पाहत राहा आपली सिरीज शासकीय दाखले आपल्या हातात. तर मित्रांनो, कसा वाटला आजचा व्हिडिओ हे कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि मराठीचा मास्त यूट्यूब चॅनल तुम्ही अजून सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि शेजारची घंटी वाजवायला मात्र विसरू नका, म्हणजे नवीन माहितीचा व्हिडिओ तुमपर्यंत नक्कीच पोहोचेल. चला तर मंडळी घेतो राजा, भेटूया नव्या व्हिडिओमध्ये नव्या दमाने आणि नव्या दर्शन. तोपर्यंत जय महाराष्ट्र.